बातमी येते बातमी पुण्यातून। पुण्याच्या कात्रज इथं बोगद्याजवळ वणवा लागलेला आहे। वणव्यात अनेक झाडं जळून खाक होत आहेत। वन्यप्रेमी सयाजी शिंदे यांचा वणवा विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे। आत्ताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। पुण्यातून ही बातमी पुढे येते आहे। आत्ताच्या ह्या क्षणाची मोठी बातमी, पुण्याच्या कात्रज इथं कात्रज बोगद्याजवळ मोठा वणवा लागल्याची माहिती मिळते आहे। वणव्यात अनेक झाडं जळून खाक होत आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये वन्यप्रेमी सयाजी शिंदे यांनी वणवा विझवण्याचा प्रयत्न करतानाची माहिती मिळते। पुण्याच्या कात्रज इथं बोगद्याजवळ हा वणवा लागल्याची माहिती आहे। आताची मोठी बातमी आपण पाहतोय, वणव्यात अनेक झाडं जळून खाक होत आहेत आणि ही झाडं जळून खाक होऊ नयेत, हे सगळं जे आहे ते नियंत्रणात यावं यासाठी वन्यप्रेमी सयाजी शिंदे यांनी वणवा विझवण्याचा प्रयत्न करत असल्याचं कळतं आहे। आताची मोठी बातमी आणि पुण्याच्या कात्रज इथं बोगद्याजवळ वणवा लागल्याची ही बातमी आपण पाहतो आहोत। सयाजी शिंदे हे वणवा विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। टीव्ही स्क्रीनवरती आपण हे दृश्य पाहतो आहोत। पुण्याच्या कात्रज इथं बोगद्याजवळ वणवा लागला होता। अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत। अमोल, सध्याची काय परिस्थिती आहे, किती नुकसान झालं? ज्ञानेश्वर, या घटनेमध्ये अनेक झाडं जळून खाक झालेली आहेत। काही वेळापूर्वी जेव्हा सयाजी शिंदे या ठिकाणावरून जात होते तेव्हा त्यांच्या निदर्शनास ही बाब आलेली होती आणि त्यांनी तात्काळ उतरून त्यांच्या 2 ते 3 मित्रांसोबत त्यांनी संपूर्ण झाडं विझवण्याचा प्रयत्न केला, झाडांची आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र यामध्ये काही झाडं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत। या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाहीये। कुणी माथे फिरून ही आग लावली आहे का, असा देखील प्रश्न उपस्थित होते। कारण की पुणे शहरात सध्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागलेली आहे आणि नेमकी ही झाडं कुणी जाळली आहेत का जळली आहेत याचा विचार सध्या सयाजी शिंदे यांना पडलेला आहे। कारण की आपण जर पाहिलं तर सयाजी शिंदे हे वृक्षारोपण करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असतात, मात्र अशा प्रकारे झाडे जळल्याचे पाहून त्यांना खूप दुःख झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि याचा सर्व तपास व्हावा अशी देखील त्यांनी मागणी केलेली आहे। जवळपास 7 ते 8 झाडं ही छोटी स्वरूपाची आहेत, ती यामध्ये जळून खाक झालेली आहेत। काहीची आग आता कमी झालेली आहे, मात्र अजूनही काही झाडं आहेत ती जळत आहेत। सयाजी शिंदे हे पूर्ण आग शमवण्याचा प्रयत्न करत आहेत। अग्निशामक दलाची कुठलीही गाडी अद्याप तिथं पोहोचलेली नाहीये, मात्र सयाजी शिंदे स्वतः तो आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच अमोल, आपण पाहतो वारंवार ह्या अशा घटना घडत असतात। वणव्याच्या घटना घडणं ही काही नवी गोष्ट नाही, मात्र यामागे कोणाचा तरी हात असतो। अनेक वेळा असं देखील बोललं जातं की एखाद्या स्वहिताच्या निर्णयापोटी असा एक चुकीचं पाऊल उचललं जातं, यानिमित्तानं याविषयी काय सांगते? नक्कीच ज्ञानेश्वर, कात्रज हा जर परिसर पाहिला तर डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी जर कोणी जागा घेतली असेल तर त्या जागेवर अशा पद्धतीची जी जागा असेल तर ती कशी काढायची, हा एक उपाय असू शकतो की झाडे जाळून ती जागा संपूर्णपणे रिकामी करावी। मात्र खरंच अशी शक्यता आहे का याची देखील अजून कल्पना नाहीये। मात्र ज्या पद्धतीनं रस्ता आपण पाहिला आणि रस्त्याच्या बाजूला ही सर्व झाडं होती आणि ही झाडं जळाल्याचा प्रयत्न इथं जळाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। नेमकी ही झाडं जळली आहेत का जाळली आहेत याचा आता तपास करणं जरुरी आहे। मात्र सयाजी शिंदे त्यांच्या संपूर्ण मित्रांसोबत ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी याबाबत आता कारवाई करण्याची देखील मागणी केलेली आहे आणि नेमकी ही झाडं कशामुळे जळली याचा तपास देखील व्हावा अशी मागणी केली। धन्यवाद अमोल दिलेल्या संपूर्ण तपशिलाबद्दल। आपण पाहतोय पुण्यातली ही घटना आहे, अशा प्रकारचे वणवे लागतात, अशा प्रकारचे वणवे लागू नयेत त्यासाठी खबरदारी घेणं गरजेचं आहे। मात्र आता ही जी घटना घडली आहे, ही जी झाडं जळाली आहेत की जाळली आहेत हा प्रश्न सध्या उपस्थित होताना पाहायला मिळतो आहे। पुण्यातली ही घटना पाहतोय आणि वन्यप्रेमी सयाजी शिंदे स्वतः ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, ही आग विझवताना पाहायला मिळतात। आणि एकूणच ही आताची मोठी बातमी आपण पाहतो आहोत। पुण्यातल्या कात्रज बोगद्याजवळचा हा एकूण जो परिसर आहे, या परिसरामध्ये आग लागलेली होती आणि ही मोठ्या प्रमाणात लागलेली आग वन्यप्रेमी सयाजी शिंदे विझवतानाची दृश्य आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहतो।